अरे मी सविता विरा जगताप उपासना केंद्रातून बोलत आहे. मी माझा एक मोठा अनुभव सांगते. माझ्या मित्रांना कोरोना झाला आणि कोरोना झाल्यावर 2-3 दिवस ते घरीच होते. त्यामुळे त्यांचे स्कोर भरपूर वाढले. दवाखान्यात गेले ते, पण ते स्कोर लवकर बरे नाही झाले. मग परत घरीच राहिले आणि नंतर मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. आम्ही भरपूर त्यांचे स्कोर 20-20 वर स्कोर गेले त्यांचे. आणि स्कोर गेल्यावर नंतर मग आता विलाज चालू केले सगळे डॉक्टर लोकांनी. मग काही डॉक्टर म्हणले की तुम्ही पुण्यात न्या, काही डॉक्टर म्हणले राहू द्या इथं, बेड भेटत नव्हते त्यांना त्या काळी. आणि नंतर मग डॉक्टर म्हणले की तुम्हाला एवढे एवढे इंजेक्शन लागतील तुम्हाला. मग काय करायचं, ते इंजेक्शन पण भरपूर त्यावेळेस इंजेक्शन पण भेटत नव्हते. मग इंजेक्शन नाही भेटले मग आता काय करायचं. तिकडं 24 तासाच्या आत एक इंजेक्शन दिले की दुसरं इंजेक्शन द्यायला लागलं तिथं. आणि मग आता इंजेक्शन गोळा करायचे कसे, तर मग खूप मोठं टेन्शन आलं आम्हाला. आणि ते इंजेक्शन त्यांना एक दिलं, दोन दिले, पण बाकीचे इंजेक्शनच भेटणार त्यांना. मग बापूंला मी हात जोडले, बापूंचं पादुका पूजन केलं. बापूंना म्हणलं बघ बाबा बापू, आता तूच काय करायचं ते कर. आणि मग बापूंच्या कृपेने आमचे चुलस्ते सासरे त्यांना फोन आला की असं असं एक इंजेक्शन आहे बाबा, तुम्ही येता का नेला. मग आमचे चुलस्ते सासरे ते इंजेक्शन आणायला गेले. मग त्यांना तिसरं पण इंजेक्शन दिलं. तिसरं इंजेक्शन दिल्यावर मग ते 9 वाजता बिनसुरी पडले. बिनसुरी पडल्यावर डॉक्टर पण होते त्यांच्यापाशी. आणि बिनसुरी पडल्यावर मग ते शुदीवरच येणार, 1:30 वाजले तरी शुदीवर येणार. मग डॉक्टर लोकांनी तपले उपचार चालूच ठेवले. मग करायचं काय, घरी फोन केला त्यांनी. मग फोन केल्यावर म्हणते असं असं पेशंट असं असं झाले बाबा, ते काय शोधू येणार. मग डॉक्टरने त्यांचे प्रयत्न करायचे केले. मग बापूंना हात जोडले मी, म्हणले बापू बाबा काय करायचं आता. तर मग बापू म्हणले बापू काहीच नाही, म्हणजे माझ्या मनात मला बापू बोलायचे की तू भिवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग मला कॉन्फिडन्स वाढायचा. म्हणायची मी म्हणायची, मी रडायची खूप, म्हणायची बापू बघ बाबा. आणि मग घरातले पण म्हणायचे काय नाही होणार, काय नाही होणार, सगळं ठीक होईल. आणि मग नंतर फोन आला लोकांना की ते शुजीवर आले. मग बाकीचे 3 इंजेक्शन आहेत ते पण आम्ही पूर्ण केले. आणि मग बापूच्या कृपेने त्यांना 8 दिवसांनी घरी सोडून आणलं. हरिओम, श्रीराम, अंबरनाथ, नाथ सगळे.